घाट इथून वाहून गेलेल्या स्वप्नील धावडे याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात सापडला. स्वप्नील धावडे हा बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू होता. त्यानं भारतीय लष्करातही सेवा दिली होती. वर्षभरापूर्वीच तो सैन्यातून निवृत्त झाला होता. सध्या तो भोसरी येथे स्विमिंग आणि व्यायामाचं ट्रेनिंग देत असे. स्वप्नील धावडे हा शनिवारी 30 जून रोजी 32 जणांना घेऊन ताम्हिणी घाटात ट्रेकिंगसाठी गेला होता. यामध्ये त्याची मुलगी देखील होती. दिवसभर ट्रेकिंग पूर्ण करून परतताना स्वप्नीलला धबधब्यात उडी घेण्याचा मोह आवरला नाही आणि याच मोहानं त्याचा जीव घेतला. 38 वर्षीय स्वप्नीलचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला. दैव म्हणजे हे सारं जेव्हा घडत होतं तेव्हा त्याची मुलगी त्याचा व्हिडिओ काढत होती. त्यानंच मुलीला उडी घेतानाचा व्हिडिओ काढायला सांगितलं होतं. स्वप्नीलनं पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. बाजूला असलेल्या दगडांचा आधार घेण्याचा तो प्रयत्न करत होता, मात्र पाण्याचा प्रवाह त्याला टिकू देत नव्हता. वडिलांसोबत जे घडलं ते त्यांची मुलगी आपल्या डोळ्यांनी पाहत होती, मात्र काही कळण्याआधी स्वप्नील वाहून गेला. याचा तिला जबर धक्का बसलाय. त्याच्या अशा अचानक जाण्यानं धावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगी असा परिवार आहे. स्वप्नीलची पत्नी रश्मी धावडे या देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्या शूटिंगच्या खेळाडू असून त्यांनी 10 मीटर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक मिळवलंय. 2007 त्यांना खेळाडू कोट्यातून पोलिसात विशेष नोकरी मिळाली. सध्या त्या पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये कार्यरत आहेत. मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळं रश्मी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.